तर आज आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहोत। तर त्यासाठी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये जिरे घातलेले एक चमचा, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे तर एक चमचा घातलेली आहे ती। आता ही तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची, ह्याच्यामध्येच पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालायचे आणि एक चमचा धने जिरे पावडर घालायची। आता हे मिक्स करून घ्यायचे, सगळं एकजीव करून घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये उकडलेले बटाटे आहेत, ते स्मॅश करून घेतलेले, ते घालून घ्यायचेत। आपण मोठ्या आकाराचे मी दोन बटाटे घेतलेले आहेत, तर आता हे सगळं मिक्स करून घेऊयात। एक सारखं ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय, चवीसाठी थोडीशी साखर, मी एक चमचा साखर घातलेली। आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊयात। आता ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। आता हे मिक्स करून घ्यायचंय परत एकदा, आणि आता ही भाजी थंड व्हायला ठेवून द्यायची। तर मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत कडा काढून, आता त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी कडा काढून घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडेही करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये लागल तसं पाणी घालून हे एक मिश्रण तयार करून घ्यायचंय, ब्रेडचं एक गोळा बनवून घ्यायचंय, व्यवस्थित असं हे मळून घ्यायचंय आपण। आता हा गोळा तयार झालेला आहे, थोडा वेळ भिजत ठेवूया। तोपर्यंत हे बटाट्याचे भाजीचे गोळे करून घेतलेले आहेत मी। आता हा ब्रेडचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे, तुम्हाला जशा साईजमध्ये पाहिजे तसे गोळे बनवून घ्या। मी थोडासा मोठा घेतलेले, आता ह्याला एक पारीसारखा आकार देऊयात। ह्याच्यामध्ये बटाट्यांचा गोल वडा घालायचा ह्याच्यामध्ये। आता हे बंद करून घ्यायचं त्याच्या कडा, आणि ह्यापासून आपण ब्रेडचे बॉल तयार करायचे। ह्याच्यामध्ये बटाट्याचं स्टफिंग घातलेलं आहे, त्यामुळे खूप छान लागतं हे ब्रेडचे बॉल। आता अशा पद्धतीने हा मी ब्रेडचा बॉल तयार करून घेतलेला आहे। आता तळून घ्यायचे, तेल गरम झालेलं आहे आपलं। आता ह्याच्यामध्ये आपण ब्रेडचा बॉल घालून घेऊया। तुम्ही काही म्हणू शकता, ब्रेड वडा, ब्रेड बॉल। आता दुसरं एक मी मैद्याचं पाणी बनवून घेतलेलं आहे, एक चमचा मैद्यामध्ये पाणी घालून असं एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हे बॉल मिक्स करून हे ह्याच्यावरती ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे ब्रेडचे बॉल करू शकता, दोन्ही प्रकारे करू शकता। एकदम छान कुरकुरीत, आतून मऊ आणि वरून कुरकुरीत, खूप मस्त लागतात हे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, छान असे सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचेत आपल्याला। तुम्ही बघू शकताय किती छान असा रंग आलेला आहे ह्याला। तर दुसऱ्या साईडनी सुद्धा हे छान तळून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण हे ब्रेडचे बॉल तळून घ्यायचे। आता मी दुसरा पण दाखवते, ज्याला मी ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत वरून। तर ह्या ब्रेड क्रम्सची रेसिपी सुद्धा मी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, तुम्ही बघू शकताय।
घरच्या घरी ब्रेड क्रम्स कसे बनवायचे ते एकदम छान मस्त जसा बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी हे बॉल्स होतात। तर आता आपले हे ब्रेडचे रोल ब्रेडचे बॉल तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता। मी एक फोडून दाखवते आतून किती छान दिसतात ते खूप छान वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट मऊ अगदी मस्त दिसत आहेत। तर ही रेसिपी नक्की करून बघा तुम्ही।